तुम्ही खोक्यांच्या बद्दल बोलताय, तुमचं आयुष्य खोक्यांवर चालू आहे, लंडनचा दौरा असो, ते आता जे मातोश्रीमध्ये जी चहा पिता ते पण दुसऱ्यांच्या पैशांनी पिता तुम्ही, जो साबण अंगावर लावता तो पण दुसऱ्यांच्या पैशांनी लावता तुम्ही, तुम्ही काय दुसऱ्यांच्या खोक्यांवर आरोप करता? अरे तुझी अक्कल कुठे गेली का? मातोश्रीवरचा चहा आणि पाणी खोक्यावरती आहे, अरे खोक्यावरचा तर तू आहे, अरे तुमच्या राणे कुटुंबाच्या रक्तारक्तात नसा नसामध्ये गद्दारी आहे, आणि बापानं तर गद्दारी केलीच नारायण राणेनं, पण तुम्ही देखील गद्दारी केली, आणि रोज पावला गणित नितीन राणे तू गद्दारी करतोय, तू खोक्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, त्याच्यामुळं तू चहा कुणाचा आणि पाणी कुणाचा ही सांगायची तुझी लायकी नाही, हात जागेवर ठेवायचा नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा। मग तू हात तोडण्यासाठी आलेला जो तो तुझा जो काय भाड्याचा घेतलेला जो काय कार्यकर्ता आहे त्याचे पाय ठेवू काय आम्ही जागेवर? तो दोन पायांनी जाणार परत? ए नितीन राण्या, तुला सांगतोय लक्षात ठेव, कुणाला म्हणतोय शिवसैनिकांना पायावर घरी जाऊन देणार नाही, हात ठेवणार नाही? अरे ज्या दिवशी मातोश्रीचा उद्धव ठाकरेचा आदेश येईल ना, सुरुवात पहिली तुझ्यापासून केली जाईल, तुझा हात आणि पाय सोड, तुला डायरेक्ट अँब्युलन्स मध्ये घालूनच तुला शासकीय रुग्णालयात दाखल व्हावं लागेल, हे लक्षात ठेव। तू चुकून पण शिवसैनिकांच्या नादाला लावू नको, तुला चांगलं शिवसैनिकांचा इसका माहिती आहे, पण तुझं कसं झालंय उसना उसण आणतोय, तू भाजपच्या जीवावर ताकद दावतोय, तुझ्या मनगटात न्याट नाही दम नाही, तू दुसऱ्याच्या जीवावर बोलू नको, तुझ्यात मर्दानगी आहे का पहिले ती चेक कर आणि मग बोल, तू चुकून पण शिवसैनिकांच्या वाट्याला जायचं नाहीतर तुझा हात पाय तर बाजूला ती तर सोडूनच दे, पण तुला अँब्युलन्स मध्ये सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागेल एवढं लक्षात ठेव। महबूबा मुफ्ती बद्दल एवढा वर्ष बोलायचं आमच्याबद्दल आणि स्वतः जाऊन त्याच्या मांडीवर जाऊन बसला, हे तुमचं हिंदुत्व? नितीन राण्या, तुझ्या पोटात आता धडा उठला काय? आग पडायला लागली। उद्धव साहेब महबूब मुक्ताच्या शेजारी बसल्यानंतर तुम्हाला तुझी आता झोप उडाली का? तुझी तर उडाली आणि भाजपवाल्याची पण उडाली, पण आता तुम्हाला जर दुःख वाटत असेल, वाईट वाटत असेल, तर भाजपचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेतं ज्या वेळेस महबूब मुक्ताजवळ जाऊन बसत होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते, मस्जिद मध्ये जात होते, त्यावेळेस तुमचं हिंदुत्व कुठं चुलीत घातलं होतं का? त्यावेळेस तुम्ही काय बांगड्या घातल्या होत्या का? भाजपवाल्याच्या दाड्या मिशा काढल्या होत्या काय? त्यावेळेस तुम्हाला हिंदुत्व कळलं नाही का? त्यावेळेस तुमचं हिंदुत्व कुठल्या अंधाराच्या खोलीत गंज का पडलं होतं का? आताच तुम्हाला उद्धव साहेब दिसायला लागले का? अरे नितीन राण्या, तुला आणि तुझ्या बापाला तुझा स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, तू कसल्या बडाल्या बाता मारतोय? बंद कर तुझी बकवास।